विषय काय आहे की आपण आलोय अंगवलीमध्ये, त्यांचा त्यांची होळी म्हणजे त्यांच्याकडे कसं आहे की आपल्याकडे माड तोडून झाला त्या दिवशी माड उभा झाला आणि आपल्याकडे होम उद्या आहे कारण की आपला भद्रेचा होम आहे. पण यांच्याकडे कसं आहे अंगवलीवाल्यांकडे की अंगवलीवाल्यांकडे आज माड तोडणार, आजच उभा करणार आणि आजच शिमग्या म्हणजे होळी जो होम आहे तो आज पेटवणार. सो ही शिमग्याची सुरुवात त्यांच्याकडून आजपासून होते, आपल्याकडून 3 दिवसापूर्वी झाली म्हणजे आपल्याकडे पोकळ होळी सुरू झालीच होती 7 दिवसापासून. आता जाऊया त्यांचा जिकडे माड तोडतायत ना तिकडे. मी अंगवली स्टॉपवरून वर आलो आणि तिकडून आता चाललो आहे ज्या ठिकाणी जिकडे माड आहे, तर आपण आता तिकडे जाऊया आणि बघूया की कसं करतात, कारण की माड तोडायला घेतला आम्हाला लेट झाला आहे पोचायला. तर चला जाऊया मग. तर पराग पण आला आहे, पराग भेटला आपल्याला. आपण बरा म्हणजे परागच मला त्या जागेपर्यंत घेऊन चाललाय तुम्ही. तर ही बघा, इकडे इकडून वर जायचंय का पराग, पुढे जायचंय तिथे वर, इकडे वर जायचंय. तर इकडून ती जागा आहे जिकडे माड आहे. आपल्याकडे ना माड होता म्हणजे हा जो उंच हे जे झाड दिसतंय ना त्याच्यावर ते काका उभे आहेत तेवालं आपल्याकडे उंच माड होता. पण अंगवलीवाल्यांकडे आंब्याची होळी म्हणजे हे आंब्याचं झाड आहे जे सरळ आहे आणि आता त्याला ते तोडणार आणि घेऊन जाणार. म्हणजे आपल्याकडे माडाची होळी आहे, यांच्याकडे आंब्याची होळी. तर आता हे तुम्ही सरळ बघू शकता की ते किती उंच, इथून एवढं उंच ते आंब्याचं झाड आहे. तर ह्याला आता ते तोडणार आणि मग हे आंब्याचं जी जे झाड आहे ह्याला ते खांद्यावर उतरून किंवा नाचवत वगैरे मठापर्यंत नेणार. जे झाड आहे ना ते इकडे खेचणार आणि खालचा मुदा तिकडे घालवणार. तर इकडे झाड पाडणार आहेत म्हणजे अंगावर इकडे खेचणार. हे लोकांनी दोर टाकून घेतलेले आहेत, खेचायला तयार आहेत. खाली घाव घालायला सुरुवात केली त्यांनी. आपण जेव्हा आलो ना तेव्हा या झाडाची ना पूजा चाललेली, पूजा केली म्हणजे आपण आपल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जसं झाड कापायच्या अगोदर त्याची पूजा केली जाते, त्याला हार फूल कुंकू वाहिलं जातं आणि त्याच्यानंतर मग कापायला सुरुवात केली जाते. तसं तिकडे आपलं पारंपरिक वाद्य वाजत आहे आणि इकडे माळ इकडून तोडला जातोय. हे आंब्याचं झाड इकडून तोडलं जातंय कारण दोर इकडे टाकलेले आहेत. तर त्यांना ना हा झाड इकडे बघा दोर इकडे ते ना असं इकडे खेचायचं आहे म्हणून इकडे घाव घातला जातोय. तर ना आंब्याच्या झाडाला दोर टाकलेले आहेत आणि पराग जोमात आहे एकदम. पराग वन साईड आहे आज आणि तो आपला पुढचा भाऊ. दोरखंड टाकलेले आहेत. तर हे खेचून झालं की आपल्या अंगावर येईल कारण की खाली टाकता नाही येणार कारण खाली वस्ती आहे मगाशी मी जसं म्हणालो. तर अंगावर खेचत आहेत म्हणून दोरखंड टाकलेले आहेत. तुम्हाला दाखवतो की तो माड जसा पडेल ना तेव्हा कसं म्हणजे काय असेल, कसं खेचतील ते सगळं दाखवतो. अंगावर खेचायची तयारी सुरू, माडाला रश्यात आणायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता प्रेशर किती लागतोय. झाड वाकायला लागलंय, झाड वाकायला लागलंय, वाकायला लागले. हे लोकांनी लावला जोर, आलं झाड आलं. तर जोर परागनी जोरदार प्रेशर लावला दादा, एकदम ओढून गेला. आता पराग एकटा खांद्यावर घेशील ना, तर हे उचलून आता खांद्यावर मारतील आणि आता खाली नेणार.
ही आता ही जी यंग पोरं आहेत त्यांनी खांद्यावर घ्यायला सुरुवात झालेली आहे. गाठ मारली आहे रशीची, म्हणजे ती उचलून उचलताय, जोर लावताय. की प्रत्येक गावच्या रूढी परंपरा वेगळ्या आहेत, तसंच इकडे की आपल्याकडे माड होता, ह्यांच्याकडे आंब्याची झाडाची होळी आहे, पण बाकीची थोडीफार पद्धत तीच आहे की माड तोडायचा किंवा आंब्याचं झाड तोडायचं आणि ते घेऊन कसं जायचं. मग त्याच्यासाठी लागणारा जे सपोर्ट आहे, म्हणजे खांद्यावर उचलण्यासाठी बांबू बांधणं किंवा माड खेचण्यासाठी रशी मारणं, म्हणजे ज्याही नेसेसरी गोष्टी आहेत त्या कॉमनच आहेत. रूढी परंपरा वेगळ्या आहेत थोड्याफार, पण कोकणात बाकीच्या शिमगा म्हटलं की तो उत्सव आहे, जो जोश आहे तो तुम्हाला दिसतोच आहे. मी तुम्हाला तो जोश, तो आनंद, उत्साह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा. माड उभा कसा करतील तेही गमतीशीर आहे की कसा करणार आहेत, कैचीच्या साह्याने करणार आहेत की बांबूच्या सपोर्टने करणार आहेत. घेतला खांद्यावर, म्हणजे हा इथे टोक आहे. अजून त्यांचा शेंडा जो आहे तो अजून तिथे आला नाही, म्हणजे किती उंच आहे तुम्ही विचार करा. पूर्ण माड हातावर घेतलेला आहे आणि हाता खांद्यावर उतरून चालले.
मुंबईपासून इथपर्यंत तुझे लेकर आहेत, त्यांना सुखी ठेव आणि संभाळ शिव। तर अशी होती ही कालची व्हिडिओ, म्हणजे व्लॉग होता आपला हा अंगवलीचा माड तोडायचा, म्हणजे आंब्याचं झाड तोडून जे आणलं माड तो आणि होमचा। पण आता तुम्ही म्हणाल की एंड कालचा आज सकाळी करतोय, तर काल असं झालं की आपण आपल्या ड्रोनचं कार्ड कुठेतरी हरवलं, तिकडे पडलं आणि मग खूप शोधलं पण ते काही भेटलं नाही, त्यामुळे थोडासा मूड एकदम डाऊन झाला आणि म्हटलं मग यार ब्लॉगचं राहून दे म्हणून एंडच करता नाही आला। आणि शोधाशोधीमध्ये पण खूप काळोख झालेला असो, त्यामुळे आता तुम्ही जर व्हिडिओ बघितली शेवटपर्यंत तुम्हाला माहिती आहे की काळोख किती होता माड उभा करेपर्यंत, आणि त्याच गडबडीत कुठेतरी ड्रोनचं कार्ड हरवलं आणि मग सगळीच गडबड झाली। सो त्यामुळे आता एंड करतोय। तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कोकणातल्या अशाच शिमग्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत किंवा निरनिराळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवतोय, कारण की खास तुम्ही त्या एक्सपिरियन्स कराव्या घर बसल्या। तर असाच तुमचा सपोर्ट राहून दे, प्रेम राहून दे, परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।